नमस्कार. आज सायंकाळी संदीप आलेला घरी. मला बरं नव्हतं, त्यामुळं मला बघायला आला असं त्याचं म्हणणं होतं. पण आश्चर्याची गोष्ट की एका शब्दानेही त्यानं विचारलं नाही की माझी तब्येत कशी आहे. म्हणे चल मूवी बघायला जाऊ. म्हटलं लेका मला बरं नाही, मला तू बघायला आलेला आहे. आणि अरे ठीक आहे, बरेच दिवस झाले सोबत मिळून काही लिहिलेलं नाही आहे, आपण धमाल करू, काहीतरी छानसं लिहूया. वाटलं काहीतरी छानसं लिहावं, पण लिहायचं कशावर? आता ते कॉलेजचे दिवस नाहीत, किती तो आमचं असं काहीतरी लिहायचं. तो म्हणाला की आपण सुखाचा मंत्र लिहूया, तू फार अल्पसंतुष्ट आहेस, तू सांग सुखाचा मंत्र आपण कसा लिहू शकतो. म्हटलं ठीक आहे, एक छोटासा प्रयत्न काहीतरी लिहिलेलं. कमी अधिक काळ पुरेल आणि जास्त थोडं जास्त काळ टिकेल. परमेश्वरा वाचून मी काहीच करू शकत नाही आणि माझ्या वाचून परमेश्वराचा आनंद नेहमीच अपुरा. विचार कर, विचार कर, परमेश्वर आणि मी एकत्र आलो तर सारच काही शक्य आहे. तुम्हाला सांगतो, आज बऱ्याच संघटना खूप पटापट वाढताना दिसतात आणि त्याहून भराभर कोसळताना दिसतात. अशा संस्थांना अर्थसहाय्य देणाऱ्या कंपन्या शेअर बाजारात गुंतवणूक करून नखा केसांनी बुडतानाही आपण साऱ्यांनी बघितलं आहे. आणि अशा वित्त संस्थांमध्ये गुंतवणूक करणारे असंख्य लोकही आपल्या करुण कहाण्या रोज सुनावताना आपण बघतोच. अशाही काही संस्था आढळतात ज्या पक्का पाया उभारण्यासाठी वेळ देतात, व्यवसायाचे आदर्श चौकट निर्माण करतात, मूलभूत तत्वांची योग्य अंमलबजावणी करण्यावर त्यांचा पूर्ण भर असतो, एक विशिष्ट प्रणाली निर्मित करतात, प्रोटोकॉल्स असतात त्यांचे, यांची प्रारंभिक वाटचाल नक्कीच सावकाश असते. मात्र जसजसा काळ जातो तसतसं श्रेणी श्रेणीने त्यांची प्रगती घडत जाते. कुणीतरी म्हटलंच आहे, कुणीतरी म्हणजे माझ्या सरांनी म्हटलेलं आहे की आयुष्यात बेटा, आयुष्यात एक खूप चांगलं काम कर, तुझ्या यशाच्या कथा नाही गाथा लिहिल्या जातील. एक सुंदर म्हण आहे, रोम काही एका दिवसात उभारलं गेलं नव्हतं आणि जरी ते गेलं असतं तरी ते नक्कीच दुसऱ्या दिवशी कोसळलं असतं. नात्यांच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. काही नाती ज्या नात्यांमध्ये लोक लवकरच एकमेकांकडे आकृष्ट होतात, ती नाती तुटायला फारसा वेळ लागत नाही. एक छोटासा गैरसमज, हलकासा वाद, एखादी क्षुल्लकशी घटना पुरेशी असते. जी नाती दृढ होण्याकरिता, आत्मविश्वास वाढवण्याकरिता, पारदर्शकता आणि जवळीक निर्माण होण्यासाठी थोडासा काळ दिला जातो, त्यांच्यामध्येच काळाच्या कसोटीवर उतरण्या इतकी स्थिरता आणि खोली निर्माण होत असते. मला वाटतं प्रत्येकाने ना मला मी म्हणून बघावं. मी सुद्धा हाडा मासाचा बनलेला आहे, मीही चुका करणारच, माझाही कुणाला तरी राग येणारच. प्रत्येक वेळी माझ्या मीने कुणालाही हे का समजावत बसावं की हा मी बनलेला नाही, हा मी आज बनलेला नाही, हा मी कणाकणांनी विटे विटेनी रचलेला लहानपणापासून आज हा असा घडलेला आहे. स्थिरत्व आहे यात. कुणाच्या वाईटासाठी तर हा मी कधीच वागणार नाही. हा मी रोम जरी नसेल तरी शेवटच्या घटकेपर्यंत एक सुंदर शहर नक्कीच बनेल व यावर सर्वांचा विश्वासही बसेल. स्थिरता कशामध्ये असेल तुम्ही सांगा, स्थिरता कशामध्ये असेल? त्या निमुळत्या टोकावर उभ्या असलेल्या त्याच्यात की पायथ्याशी बळकटपणे उभ्या असलेल्या मीत? पाया व्यवस्थित उभा करण्यासाठी वेळ हा खर्चावाच लागतो. सुरुवातीला जर त्या पायाला मजबूत करण्यासाठी वेळ खर्च करावा लागला तर ते जास्त चांगलं, नाही तर नंतर उद्भवणारा गोंधळ
हा निस्तरताना फारच दुस्तर होत जातात. ती म्हणाली, मला खायला फार आवडतं. मी म्हणेल, तुला खायला फार आवडतं ना, तुझ्या त्या खाण्याच्या प्रेमाखातर जरास कमी खा, म्हणजे तू खाण्यासाठी जास्त काळ जगशील, आनंदाने जगशील. तो म्हणाला, मला झोपायला फार आवडतं. मी म्हणेल, अरे तुझ्या झोपेच्या प्रेमाखातर तू काम जास्त कर, कमी झोप, म्हणजे आनंदाने तू जास्त काळ जगशील. ती म्हणते, माझं त्याच्या फार प्रेम आहे. अरे त्या प्रेमाखातर त्याला मोकळं सोड, बंधनातून मुक्त कर. तुम्ही म्हणाल, मला उंच शिखरावर पोहोचायचं आहे, पण त्यासाठी तुमचा पाया मजबूत असायला लागतो. हा पायाच तुम्हाला शिखरावर अधिक काळ स्थिर ठेवायला मदत करेल. तुम्हाला आयुष्यात जे काम जास्त प्रिय वाटतं त्याचीच निवड करा, म्हणजे तुम्हाला आयुष्यात एकही दिवस काम करावं लागणार नाही, निव्वळ एन्जॉय कराल तुम्ही. तुम्हाला माहित आहे का, सुखाकडे नेणारी मुळात कुठली वाटच नसते. सुख हीच एक वाट असते एका सुखद आयुष्याची. सुरुवातीला सांगितलं आहे, कमी अधिक काळ पुरेल आणि जास्त थोडं जास्त काळ पुरेल. आयुष्यातलं ना कधी कधी काहीच कळत नाही. शांतपणे पेटणारा दिवा तूही कधी कधी तेवत नाही. सावली देणारी पानच तीही करतात करार उन्हाशी, आणि पाझरणारे डोळेच खेळतात या मुक्या जीवाशी. सोबत असणारेच कधी कधी फार दूर असतात. पाऊल वाटच गुफटून टाकतात आणि वाऱ्याची तक्रार तर पानांनाही करता येत नाही. या नियतीचं गणित कधीच मांडता येत नाही. आयुष्यात नसते रे तसं काही बेतलेलं. आयुष्यात मुळात असं काही बेतलेलंच नसतं. आयुष्य हेच असतं उत्तर. कधी कधी प्रश्न नसलेलं तर कधी कधी फक्त प्रश्नच असलेलं. कधी कधी फक्त प्रश्नच असलेलं. सुखाकडे नेणारा कुठलाही मार्ग नसतो. मुळात सुख हाच एक मार्ग असतो. थँक्यू.